पोहे घ्या. सोनलने स्वतःच्या हाताने बनवलेत. घरकामाची फार आवड आहे तिला. विणकाम शिवणकाम सगळं येतं. लाखात एक आहे आमची मुलगी आणि चांगले संस्कार झालेले आहेत आणि मोठ्या माणसांची सेवा करायला तिला खूप आवडतं. राजू, सोनलने बनवलेले समोसे तरी घेऊन ये. नको, तेच खूप झालं. छे छे, समोसे तर तुम्हाला खावेच लागतील. हो, जिचं एवढं कौतुक करताय हो ते आहे कुठे? नाही, तिचे दर्शन आम्हाला होऊ द्या. हॅलो एव्हरीवन, हाय, दिस इज सोनल. कशी दिसते मी? अँड यू, तू मलाच बघायला आलास ना? काय मग, कसा वाटला माझा ड्रेस? छान दिसतोय. छान आहे ना? त्याच काय आहे ना कि हा मला माझ्या पहिल्या बॉयफ्रेंडने दिला होता. पहिला बॉयफ्रेंड? हो, म्हणजे कसं आहे ना कि माझे आतापर्यंत 4 अफेअर्स होऊन गेलेले आहेत आणि त्याचमुळे तर आई बाबांना माझ्या लग्नाची एवढी घाई झाली आहे. सोनल, आज जा. अहो बाबा, ह्यांना पण खरं काय ते कळू दे ना. अँड येस, तुम्हाला असं सांगण्यात आलं असेल की हे सगळे जे पदार्थ आहेत ते मी केलेत, राईट? पण आय एम व्हेरी सॉरी, त्याचं काय ना की मला साधा चहा सुद्धा करता येते. मिस्टर रामदास, तुम्ही का आम्हाला इथं मस्करी करायला बोलवले का? तुमची मुलगी अशी आहे हे आम्हाला अगोदर माहिती असतं ना, तर आम्ही आलोच नसतो. चला हो. अहो अहो, पण ऐका, ऐकत नाही माझं. अहो अहो, तू मुद्दाहून हे असे सगळे कपडे घालून आलीस ना? पाहुण्यांच्या समोर बापाचं नाक कापताना तुला लाज नाही वाटली? बाबा, या सगळ्या प्रकाराला कारणीभूत फक्त तुम्हीच आहात. कारण मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की मला अशा या मिडल क्लास मुलाशी लग्न करायचं नाही आहे. बाबा, मला श्रीमंत व्हायचं आहे, पैसा हवाय मला, असं राणीसारखं जगायचं आहे मला बाबा. हे बघ, माणसानं ना अंतरुण भागून पाय पसरावेत. तुझे हौस पुरवून पुरवून मी थकून गेलोय. एकदाची तू या घरातून निघून गेलीस ना तर माझ्या मागची बॅग निघून जाईल. ओके, म्हणजे मी तुम्हाला जड झालीये ना? ठीक आहे, मी घरातनं निघून जाते मग. सोनल, काय करतेस? स्वतःच्या नशिबाला दोष देतेय, दुसरं काय?